क्रांतिकारी जे बीम टुडेज ब्रेकिंग न्यूज वंचित मुस्लिमांना सत्तेत न्यायिक वाटा देणार आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर. मित्रांनो पाहूया बातम्या सविस्तरपणे. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला, तसेच बाजूला दिलेला बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करत चला, जेणेकरून समाजापर्यंत आपल्या बातम्या पोहोचणे गरजेचं आहे. मित्रांनो पाहूया ब्रेकिंग न्यूज. वंचित मुस्लिमांना सत्तेत न्यायिक वाटा देणार आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर. हा मित्रांनो सत्तेच्या राजकारणापासून वंचित करण्यात आलेल्या मुस्लिमांना सत्तेमध्ये न्यायिक वाटा देण्यात मुस्लिम समाजाने सुद्धा भावनाविवश मनाने राजकारण करण्याऐवजी बौद्धिक बळाचा वापर करण्याची गरज आहे, जेणेकरून मुस्लिम समाजाची असुरक्षिततेची भावना नष्ट होईल व हा समाज देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकेल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीमार्फत मुस्लिम एजेंडा या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बोलताना पुढे म्हणाले की आज राज्यात मुस्लिम समाज असुरक्षिततेची भावना व्यक्त करीत आहे. ही स्थिती 1980 नंतर झपाट्याने बदलली आहे. यापूर्वी अशी स्थिती नव्हती. या स्थितीला ज्याप्रमाणे तथाकथित सेक्युलर पक्ष जबाबदार आहेत, त्याचप्रमाणे काही अंशी मुस्लिम ही समाज दोषी आहे. मुस्लिम समाजाने सवर्ण समाजाला मोठे करण्याचे राजकारण केले आहे, मात्र यावर विचार करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे मदरसा शिक्षणावर भर दिला जातो, त्याचसोबत समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी शिक्षणाची गरज आहे, त्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या प्रतिनिधींनी मुस्लिम समाजाचा एजेंडा कसा हवा यावर आपल्या सूचना मांडल्या. यात प्रमुख्याने शिक्षण, आरोग्य, नोकऱ्या व सुरक्षिततेची हमी हे विशेष मुद्दे होते. तसेच काहींनी मुस्लिम समाजावर होणारे हल्ले, मॉब लिंचिंग, ॲट्रॉसिटी यासारखा कायदा करावा आणि 3 तलाक विरोधात देशात मोर्चे काढावे अशी मागणी केली. आणि वरील सर्व मागण्या येत्या विधानसभा निवडणुकीच्या वंचित बहुजन आघाडीच्या निवडणूक घोषणापत्रात समावेश करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. सर्वांच्या सूचना ऐकल्यानंतर आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच काँग्रेससोबत निवडणूक आघाडी करण्याबाबत बोलताना ते म्हणाले, माझ्या मनातून वाटते की युती व्हायला हवी, परंतु मेंदू म्हणतो की काँग्रेस करणार नाही. मित्रांनो पाहूया पुढची ब्रेकिंग न्यूज. रामदास आठवले यांनी मातंग समाजाची माफी मागितली. हा मित्रांनो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. पिंपरीची जागा रिपाईला मिळू नये यासाठीच काही धर्मांध शक्तींनी माझ्या वाक्याचा विपर्यास केला. माझ्या केलेल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली आहे. मित्रांनो पाहूया पुढची ब्रेकिंग न्यूज. विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2019 संदर्भात श्री मिलिंद थोबडे यांच्या उमेदवारी संदर्भात सोलापूरचे महापौर सौ शोभाताई बनशेट्टी व वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता आनंददादा चंदनशिवे यांच्यात सलग 2 तास चर्चासत्र झाला आहे. मित्रांनो सांगण्यात आलेल्या बातम्याबद्दल तुमचे वैचारिक मत काय आहे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात लाईक, कमेंट आणि शेअर करा.